एक युनिक गोष्ट जी नगर ची आहे ते आमच्या शहराला वाढदिवस आहे. एसीपेक्षा बेकार आहे. मिसळ सगळीकडेच मिळती पण नगरी मिसळ आणि तो झटका. औरंगाबादचं नाव बदललंय तसं. नाही नगर नगर इथल्या लोकांमधले शब्द कुठले. अरे भाऊ कुठं चालला इथल्ला तिथल्ला शेट काय भाऊ कुठं जाऊ राहिला. पापड भाजी हा काय प्रकार आहे. मला आता कळलं आमचे रस्ते नक्की लाल कशामुळे. नगरची बारघडीच वेगळी. MS 16 नादगुळा. तर प्रत्येक घरामाग एक मूल पुण्यात शिकत. लोक इथले म्हणताना म्हणतात चेष्टेमध्ये की नगर आता रिटायर झालेल्या लोकांचं शहर आहे. विषय 5 म्हणजे काय ते पाहूया. चला त्यासाठी नगरला जाऊया. चला चला चला. राम राम मंडळी. नगरमध्ये स्वागत. असं म्हणतात जिथं असतं नगर तिथं दिसतं जिगर. अरे केवढं दाखवायचं आहे पण ते. अरे बाई सगळं दाखवत असत ते का. पण मग बाजरायचं कशाला ठेवायचं ना. शायनिंग मारायला आवडते नगरकरांना. तर चहा बरोबर खातो बिस्किट आणि खारी. मला सांग अहमदनगरमध्ये काय आहे भारी. म्हणजे भारी काय इकडं आलो की करायचं काय. इथं आल्यावर बघायचं काय. इथं आल्यावर खायचं काय. कसा विषय इकडचा. म्हणजे नगरचा विषय 500 डायरेक्ट. एक गोष्ट नाही सगळ्या गोष्टी भारी नगर मध्ये. 500 का 1000 का नाही. 500 विषय डेंजर आहे. 500 एक इतिहास आहे. जसा नगरला इतिहास आहे ना तसा 500 एक इतिहास आहे मोठा. 500 का. 500 550 750 757 612 का नाही. हे किती आहेत बोट. 5 उजो. असं असं केलं नगरकरांनी आणि टाकलं ना भरून एक छातीत डायरेक्ट 500 होऊन जातो विषय. छापले जाते तसे 5 म्हणून 500 विषय. अहमदनगर असं नाव का पडलेलं आहे या शहराला. अहमद निजामशाह जो होता त्यांनी वसवलं आहे. हे नाव काही कुणी अन्याय करणारे अत्याचारी सुलतानाचं किंवा राजाचं नाही. त्यांनी राजधानीचं शहर बनवलं निजामशाहीचं. तो हे त्यांनी स्वतःचं नाव दिलं. आणि ते का राजाचं केवळ नाव नाही तर इथे तेव्हा सेनापती अहमद नावाचे होते. वजीर होते अहमद नावाचे. आणि त्यामुळे या सगळ्यांचं मिळून अहमदनगर असं नाव बनलं. आणि हे काही केवळ इस्लामिक असं नाव नाही. त्याच्यामध्ये अहमद आणि नगर असे दोन भाग आहेत. आणि त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही संस्कृतीचा अतिशय सुरेख असा मिलाफ झालेला दिसतो. बाकीच्या शहरांपेक्षा जर का नगरच्या माणसाला ओळखायचं असेल. 10 लोक आहेत. त्या 10 लोकांमधनं नगरच्या माणसाला ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं. तो असा एकदम असा असा थांबतच नाही. तो असा गुंड्या उघड्या कोणत्याही संभाषण चालू आहे. सगळ्याच उघड्या आहेत. किमान 2 उघड्यात असतात. ते वर 2 गुंड्या उघड्या ठेवायचं काय कारण असेल. सायन्स काय त्याच्यामध्ये. हवा कमी आहे त्यामुळे थोडं गार हवा पाहिजे. कातडावर घेऊन काय ती हवा नाचायची. ऑलरेडी माणूस गरम आहे नगरी. त्याला थंड राहावं लागतं. त्यासाठी त्या 2 गुंड्या उघड्या. औरंगाबादचं नाव बदललंय. तसं इथलं पण नाव बदलणार आहे असं. नाही नगर नगर. नगर मध्ये जीव आहे. लोकांचा विरोध सुद्धा आहे त्याला आणि सपोर्ट सुद्धा आहे. काही नावं पण ठरलेली आहेत. तर नाव बदलून जर फरक होणार असेल तर खरंच नाव बदल. आजही नाव चांगलं उद्याचं नावही चांगलंच राहणार आहे जे काही येणार आहे. खायलाय ना जगात एक नंबर येत. कसं आहे जेव्हा कधीतरी पदार्थांची नावं येतात आहे की नाही तेव्हा स्वतःचे म्हणण्यासारखे काही पदार्थ पाहिजेत की नाही ते तुमच्याकडे आहेत का. आम्हाला मुळात प्रश्न पडले मस्तानी बाकरवाडी किंवा काय अगदी मुंबईचा वडापाव असे स्वतःचे म्हणण्यासारखे काही पदार्थ तुमच्याकडे आहेत का. जरी तयार केले असले तरी त्यांच्यापेक्षा 10 पटीने चव आहे ना आमच्याकडे. कासाटा बिसाटा नाही जाणाऱ्या देणाऱ्या गोष्टी डायरेक्ट नगरमध्ये. म्हणजे पापड भाजी पापड भाजी पापड भाजी पापड भाजी मसाला भात आणि पापड ऐकलंय. पापड आणि झापड पण ऐकलंय. पण पापड भाजी हा काय प्रकार आहे. ऐका ना युनिक विषय 500 का नाही. एक पापड असतो त्याच्यावर मस्त पैकी असं ते वाटा उकडलेले वाटाणे पिवळे नाही का मस्त असे एकदम साईडला ठ्याचा त्याच्यावर चिंचेचं पाणी हा आणि मग ते अशी पापड तोडायचा आणि ते असा बुडवायचा ठ्याचा बिचा लावून तारकूर तारटूर ठास ठूस सगळं. विषय 500 कसं वाटलं. अरे ऐकून असं नाही रे मजा खावं लागतं आता. नेतो नेतो नेतो. MS 16 नाद खुळा आहे ना याच्यामुळे जी काळा मसाला वडापाव एक नंबर गोष्ट का. नगरी काय मिसळ. म्हणजे मी पुण्यात ना आलो दादा. मिसळ सगळीकडेच मिळती पण नगरी मिसळ आणि तो झटका.
चांगली मिसळ नगरला मिळते. अहो खूप मोठमोठ्या शहरांची याच्यावरनं वादविवाद चालू आहेत मिसळवरनं. मिसळ नगरची आहे मी म्हणत नाही. तुम्ही एंट्री घेऊ नका. तुम्ही खाल्ली का नगरची मिसळ? म्हणजे आता पुणेकरांनी यांच्या सोबत सुद्धा मिसळी सोबत कॉम्पिटिशन करायचं. पुण्यात मिसळ देतात, मिसळ बरोबर काय देतात? पाव, ब्रेड. आमच्याकडे फक्त पाव, पावा बरोबरच मिसळ छान. ब्रेड किंवा पाव जसं जमेल तसं चाव असा आमच्याकडे ऑप्शन असतो. तुमच्याकडे नसेल मी काय करू? आम्ही कधी कधी येणार चपाती बरोबर. खाल्ली तुम्ही काय काय मागासलेल्या विचारांना आपण काहीच करू शकत नाही. पोळी मिसळ नॉनव्हेज मध्ये तर अहमदनगर मध्ये खास जेवणासाठी आता लोक येतात. अहमदनगर मध्ये कडधान्याची एक आमटी असते, त्याला शिपी आमटी म्हणतात, ती प्रसिद्ध आहे. काय असतं त्या? सगळी कडधान्य भाजून ते एकत्र केली जातात आणि छानपैकी मटणाच्या रश्श्याला काय विचारतात एवढी चविष्ट अशी ती आमटी असते. आणि भाकरी चुरायची, भाकरी कुस्करायची आणि त्यात जेवण करायचं. लोक बोट चाटत राहतील एवढा तिचा स्वाद स्पेशल असतो. नगरची लस्सी, सगळीकडे लस्सी तुला प्यावी लागते. इथं लस्सी तल तल काय पण नको सांगू. सगळं कसं रे तुमचं, लस्सी कुठून आली तुमच्याकडे? आमची नसू दे. नगर मध्ये भागणं करताना असताना तुम्ही नगर मध्ये आल्यानंतर ती खाल्ली ना मग तुला कळन. तसं कळत नसतं, मी तुला सगळीकडे न्याणार. तू लोट तर लस्सी प्यायली जाते, खाण्याची गोष्ट नव्हे ती. आमच्याकडे असंच बोलतात एसटी भेटती म्हणून. मी एका ठिकाणी पाटी बघितली, येथे नगरचा मावा मिळेल. असं काय त्या मावामध्ये, असं काय मावलेलं असतं त्याच्यामध्ये, सामावलेलं असतं की अशी पाटी लिहिली जाते? एकदा म्हणजे नगरचा मावा खाऊन बघितलं ना लोकांना तेव्हाच कळतं. बेसिकली मावा आहे ना याच्यातले लोक कन्फ्युज होतात. मावा बाहेर खवा असतो, आमच्याकडे खवा खवा असतो. हा जो मावा आहे याच्यात असती सुपारी असती बरंच काही कमीच असतो. आणि ती रगडायची एक पद्धत आहे. कुठल्या पण माव्याच्या टपरीवर तो जो मावा रगडला जातो तो इतका प्रेमाने आणि असं लक्ष देऊन रगडला जातो, ते सगळं प्रेम उतरतं त्याच्यामध्ये आणि खाणारा एकदम मग वेगळ्या दुनियेत. सांगतो अरे तू उद्या पुण्याला येणार आहे ना, मावा घेऊन ये. पोत पोत म्हणजे हे पोत नाही, एक पोत असत एवढं छोट पोत. मुसे सुपारी निकाल के बात कर रे बाबा. मला आता कळलं आमचे रस्ते नक्की लाल कशामुळे. इथल्या शब्दांमधले शब्द, इथल्या मुखांमधले शब्द, इथल्या लोकांमधले शब्द कुठले? अरे भाऊ कुठं चालला, इथल्ला तिथल्ला. काय भाऊ कुठं जाऊ राहिला, कधी येऊ राहिला? शेट जबरदस्त. काय रे कुठून आला? मारायला जातो तिकडे कमोन जातो. फोन करायचा असेल मित्राला आपण असं पहिले हॅलो वगैरे नाही कुठे असं असं सुरुवात होत. समोरच्याला वाटत की नाही पण नरडत आणायची काय करे कुठे कशाला ते निघत अजून असं. लई तुम्ही वापरतात धूप? आम्ही वापरतो लई. तुमच्या इथे काहीतरी कष्ट करावे लागतात तेव्हा काहीतरी मिळवल्यानंतर शेट होतो. तिथे कुठली डिग्री नाही लागत, काही नाही लागत, जन्माला आला शेट झाला. शेट झाला आमच्याकडं का म्हणून नसतं, कमून असत. कमून कमून कमवणं. गाडी भेटली का? कमून कमून का बाबा असं कमून कमून असं करू. तू कमून चालला तिकडं? लई शब्द आहेत नगरमध्ये, पाहिजे तेवढे. खजानाच वेगळा आहे नगरची, बार घडीच वेगळी. MS-16 नाथ गोळा. कोणी तयार केली आणि ती? आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली. अच्छा. आमचे पूर्वज लई डेंजर होते. आता आम्हीच असे म्हणल्यानंतर आमचे पूर्वज कसे असतील सांग. असं वाटत नाही का तुम्हाला? जनाची नाही तर मनाची की आपण शुद्ध बोलावं, व्यवस्थित छान शब्द असावेत आपल्या भाषेमध्ये. म्हणजे माणूस भेटतो तर तिथे भेटला हा शब्द वापरावा असं वाटत नाही. शुद्ध बोला नाही असं वाटत नाही. पुणेकरांकडनं विद्वान लोकांकडनं काहीतरी का गरज नाही वाटत? तुम्हाला नसेल गरज वाटत, पण मराठी भाषेला, मराठी व्याकरणाला, मराठी शुद्ध शब्दांना गरज वाटते ना त्याची. एक मिनिट एक मिनिट. मराठीतला पहिला ग्रंथ आमच्याकडे लिहिला गेला ज्ञानेश्वर. सो पुणेकरांनी आम्हाला शिकवून आहे मराठी कशी बोलायची लिहायची. ओके. योगा म्हणतोय योगा सांगतोय तर धन्यवान बने हे विले अनंते तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान. भाषा कशी आहे म्हणजे मी कोकणात गेलो कोकणी, महाराष्ट्रामध्ये मी फिरलो कुठे वराडी कुठे अहिराणी बोलली जात. तुमची स्वतःची तुमचा स्लॅंग कोणता आहे? जास्त लोड घ्यायचंच नाही शेट. नगरी भाषा, पुणेरी भाषा, कोकणी भाषा, नगरी भाषा. अहमदनगर मध्ये फारसी बोलली जात होती पूर्वी, अरेबिक होती. नंतर या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांमुळे हळूहळू हा संकर होत गेला आणि आजची इथली जी भाषा आहे ती म्हणजे शुद्ध मराठी राहिलेली नाही.
विचारल्या सगळ्या भाषांचे कुठे ना कुठे तुम्हाला पडसाद उमटलेले दिसते. मला बरेच म्हणा अशी कोण मराठी बोलतं, पण म्हणतं असेच बोलतं. आमच्याकडे ते तसं रुजलेलं तर काय करायचं. भांडणं बघून आलाय आणि याला तुला सांगायचं की बाबा कशी भांडणं बघित. अरे उल्मो रोड चौकात गेलतो आता. अरे काय चिकार भांडणं तिथं. अरे येडे डोक्याची भाई आमच्याकडे सगळी सनकी टर्री बेकार. तू बघ ना नडून मरीन ड्राईव्ह एफ सी रोड ऐकलं असेल जगात फेमस आहे. हे तावट मग आहे का आपल्याकडे काही असं जरा मुलं मुली कॉलेजचे. अरे अरे भरपूर आहे वृद्ध कळला नाही मावा. तू मगाशी कुठलं तरी ते कुठला रोड म्हणला तू प्रोफेसर चौक ते तिथं हिरवळे रे. अच्छा म्हणजे तामन येते तिथं संध्याकाळी मग जायचं आपलं पासेस काही नाही. ज्या चौकाचं नाव प्रोफेसर आहे तिथं शैक्षणिक गोष्टी घडायला पाहिजेत. मग शिकतात ना बोर तिथं येऊन काय लाईनी मारायचं. अच्छा एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर नगर मधल्या कुठल्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत मुलामध्ये. बोलणं हा इथले शब्द. चला माझा पत्ता कट आहे पुढे. तो एक ऍटिट्यूड पाहिजे साधा. म्हणजे इकडे आम्ही कसं कुठेही बाहेर फिरायला जातो ना तर काही तो तोरा बाळगून नाही जायचं आम्ही की आम्ही कुठले तरी महान आणि असे आमच्या शहरात काम करून गेलेत लोक म्हणून आम्ही त्याचा आदर करतो. एक मिनिट मला तुझा मुद्दा कळतोय. तू कुठल्या शहराला बोलतोय ते पण कळतंय. आम्ही पण नाच रे तोरा माझ्या मागे येऊन असं नाही करत. पण नाही मुलींना इकडच्या मुलींना पुण्यातली मुलं आवडतात ही एक फॅक्ट आहे अनफॉर्च्युनेट. म्हणजे तो नगरचा असला तरी चालेल पण त्याचा पुण्यात घर कुठे कमी पडता तुम्ही. म्हणजे नगरचाच पाहिजे पण तो पुण्यात राहणारा पाहिजे असा असा एक आहे इकडे आहे खूप. अरे तो चष्मा काढ उघडा डोळे बघा नीट. आमच्या पुण्यातली लोक असतातच इतकी भारी की इकडच्या मुलींना पण आम्हाला म्हणजे याच्यात पाडतो आम्ही प्रेमामध्ये. सगळ्याच बाबतीत नसतं तसं. इमोशनल टाइम. तुझं लग्न तर पुण्यात होऊच दे. अंदाज चुकतात कधी कधी माणूस. आता एक काम करू ऍज अ ऍक्टर म्हणून मला फुकटचं मिळालंच इकडा तर मी ऍज अ पुण्याचा मुलगा आणि ही नगरची मुलगी असं एक करून बघू बाबा. हाय प्रिया. प्रिया अशी नसेल संस्कार येत ना म्हणजे. हाय प्रिया थँक्यू मला वाटलं नव्हतं आपण भेटू. तूच म्हणलीस ना की भेटूया म्हणून आपण. मी म्हंटल तुला तर हे सांगा की एक वर्ष तू पुण्यात होतीस आपण एक वर्ष एकमेकांना ओळखतो. एवढं शुद्ध का बोलतो. पद्धत आहे शुद्ध भाषा असायला हवी पुण्याचा आहे मी. तुला असं वाटतं का इम्प्रेशन पडेल माझ्यावर म्हणून काय करू राहिला तू. नाही नाही काय करू राहिला नसतं ते ऐक ना. अरे का सवाल हे बघ आपल्याला एखादा माणूस आवडला तर असं म्हणतात त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारावं. आता ठीक आहे तुझी भाषा वगैरे काही गोष्टी मी समजून घेईन. नको रे ऐक ना थोडं. माझा बाप लय डेंजर आहे. माझा बाप अजून पण चौकात बसतो. त्याला सांग घरी बस म्हणून. नाही मी त्याला हे चौकातली लोक बोलायला लागले. नाही घरी हा तू तू घे तुझं सगळं कव्हर अप करून. पण ना की त्याला हे सांगेल तुझ्या घरी बसायच्या ऐवजी की असा असा एक मुलगा आहे जो मला खूप दिवसांपासून म्हणत होता. मी आज आले त्याला भेटायला पण तो शुद्ध बोलतो. रिक्वेस्ट तो असं वगैरे बोलत असत. ठीक आहे ते नाही शुद्ध बोलते काय पप्पा नाही जमणार. हे विषय त्याचा विषय 500 नाही त्याचा विषय 32 करावा लागणार. एक मिनिट मगाशी मला कळलं की हे हाताची 5 बोट विषय 500 विषय 32 कुठं आला रे. विषय 32 ला डेंजर आहे. काय 32 नंबर शाळा काय असत. 32 नंबर शाळा म्हणजे झालं ना पुरीच थोडं शायनिंग. विषय 500 ला समांतरच गोष्ट आहे ती तशी. म्हणजे विषय 500 म्हणजे भारी आहे ते असं तसं याचा विषय 500 करायचा याला आणायचं. तसंच 32 नंबर शाळा म्हणजे याची 32 बत्ती गुल करायची याची. हा मग ते बत्तीवरून 32 नंबर. इतिहास असतो प्रत्येक शहराला. प्रत्येक शहरामध्ये गेल्यावर कुठे फिरायचं ठरलेलं असतं.
इथे नगरला काय फिरण्यासारखं? नगर हे ना पूर्ण ऐतिहासिक शहर. सगळ्यात पहिलं आलं की चांद बिबी, हा म्हणजे नावच आहे. रोडनी गेलं ना चांद बिबी जाऊन बसलं की एकच स्पॉट दिवसभर फिरू शकतो. ते जाऊन निवन जरी बसलं ना तरी टेन्शन नाही, कुणाचं काय नाही, आरड ओरड नाही, काय नाही, काय नाही. हे आमचं माल इथं एसी पेक्षा बेकार हवा. इथं लय मोठा इतिहास या गोष्टीला, पण अहमदच्या बादशानी हे बांधलेलं आहे चांद बिबी साठी असं म्हटलं जात. इथन दिल्ली दिसायची त्या टायमिंगला. कुछ भी, अरे भैया दिल्ली गेट, दिल्ली गेट नावाची वास्तू बघितली नाही का तू? वेस आहे आमच्या नगरला दिल्ली गेट का म्हणून नाव आहे, तिथून दिसत. इतका भी झुटणी चलता ना दादा, तर जन्नत में जाने का ऐसा कोई मूळ नाही है क्या? अरे दिल्ली डायरेक्ट फेकायची पण एक मर्यादा असते. फेकत नाही ते असे भाई, गुगल करून बघ, सगळं करून बघ, तुला सगळीकडे सापडेल. राळेगण सिद्धी आहे. राळेगण सिद्धी म्हणजे अण्णा हजारेंचं गाव. आमचं कळसुबाई आहे इकडे, प्रवरा नदी आहे, मुळा धरण आहे, भंडारदारा आहे, हरिश्चंद्रगड, रतनगड, बेहस्त बाबा महाल, भुईकोट किल्ला आहे. भारतातील सगळ्यात मोठं रणगाडा ट्रेनिंग सेंटर आपल्या अहमदनगर मध्ये आहे. बरेचशी देवस्थान आहेत, शिर्डी आहे, शनी शिंगणापूर आहे. एक युनिक गोष्ट जी नगर जी आहे ती मला वाटतं कुठल्या शहराची नाही, आमच्या शहराला वाढदिवस आहे. अहमदनगरचा वाढदिवस 28 मे, आणि ते आम्ही साजरा करतो. कसं काय? कारण तो आपल्या शहराचा वाढदिवस आहे. त्या दिवशी ऑफिशियली अहमद शहाने अहमदनगरची स्थापना केली आणि त्याला अहमदनगर असं नाव दिलं. तसं पाहिलं तर सरळ नाव आहे, अहमदनगर, काना मात्रा काहीच नाहीये. ते लोकही आमच्यासारखे सगळे सरळ आहे. अहमदनगर मध्ये जवळजवळ 1500 अधिक तोफा तयार झाल्या. त्यातली सगळ्यात मोठी तोफ मुलुक मैदान, मलिके मैदान, ही अहमदनगर मध्ये 16व्या शतकामध्ये तयार झाली. 55 टन वजनाची एकसंध तोफ इथे गाळली गेली. हे जगातलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ही तोफ कितीही ऊन असलं तरी गरम होत नाही. तिच्यावर नॉक केला तर ती घंटेसारखी वाजते आणि केवळ नाव घेतलं तरी शत्रूला थरका पडत असे. अशा कुठल्या गोष्टी आहेत की जर नगर मध्ये बघायला यायला पाहिजेत? म्हणजे जसं आता बोलत होतो आपण की इथला पतंग उत्सव बघायला, अशा कुठल्या गोष्टी? नाही नाही, संक्रांतीला पतंगाचा विषय लय व्याकर आहे. डीजे लावून नाचते दिवाळीला बिवाळीला असं घरावर. तसं आमच्याकडे प्रॉपर प्रत्येक गच्चीवर डीजे दिसणार तुला. अच्छा, प्रत्येकाच्या गच्चीवर आणि फुल डान्स करताना सगळे पोरं त्या त्या एरियातल्या तिथे जमा होते. पतंगी घेतात भल्या मोठा गट्टा, उडीत बसते दिवसभर नाचायचं. पतंगांचा आणि डीजेचा काय संबंध आहे? अरे नाचता नाचतो काय करते, नाचता नाचता बेकार करते, बेकार डान्स असतो आमचा. तुमच्या इथं काय म्हणतात मोस्टली पतंग कापल्यावर? कापली पतंग काटते का काय पोचे वगैरे तसलं काय म्हणतात? आमच्या इथं वय कापे म्हणतात. वय कापे असलं वर्ड मोठ्याने. वय कापे म्हणजे? वय कापे म्हणजे ओ कापला. लोकांच्या स्वभावाबद्दल काय वाटतं? कसं आहे ना की इकडचा स्वभाव कसा ओळखायचा किंवा कुठली पद्धत आहे या स्वभावाची किंवा या स्वभावाला काय म्हणायचं? प्रेमळ लोक आहेत एकदम, शांत, छान. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन जेवून येत इतकी छान छान लोक आहेत. लोक असं म्हणतात की अहमदनगर जो आहे ना तो फार लेडबॅक आहे, निवांत आहे. माणूस दो बारकी रोटी खाके खुश आहे तसं आहे. 5 लाखची लोकसंख्या आहे तरी बरेच वेळ लक्षात येतो की यार हा राहिला आपण कुठतरी पाहिलेला आहे किंवा हा माझ्या कॉलेजमध्ये होता आहे, जे दुकान माझ्या बाजूला आहे. पण नगर एक, मी जसं म्हटलं ऐतिहासिक टाईप, पण नगर एक ट्रेडर्स टाऊन आहे. लोकांचे व्यवसाय जास्त आहे इथं. म्हणजे प्रत्येकाचा छोटा मोठा कुठला ना कुठला व्यवसाय आहे, त्या व्यवसायानिमित्त आपण लोकांना भेटतो. छोटस गाव आहे, एक चांगली वाईब, तुम्हीच म्हटलं वाईब चांगली आहे, वाईब चांगलीच आहे. कारण शहरातली माणसं निवांत पण तितकीच मेहनती सुद्धा आहे, प्रेमळ आहे आणि एकमेकांवर प्रेम करतात, शहरावर बी प्रेम करतात. अहमदनगर आज जर असं बघितलं तर एक छोटा भारत तुम्हाला इथे दिसतो. प्रत्येक प्रांतातला माणूस आहे, काश्मीर पासून कन्याकुमारी आणि बंगाल पासून गुजरात पर्यंत प्रत्येक भाषा बोलणारा, प्रत्येक पदार्थाचं पिष्टांना तयार करणारा, प्रत्येकाने आपले देव बरोबर आणले, प्रत्येकाने आपली संस्कृती आणली आहे. अहमदनगरमध्ये सुखाने सगळे नांदतात. अहमदनगरमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. इथे जैनांची सुंदर मंदिरं आहेत, इथे अतिशय छान असे चर्चेस आहेत, इथे तुम्हाला अयप्पा मंदिर पण पाहायला मिळेल. या सगळ्या गोष्टी मला वाटतं अहमदनगरचं खरं वैभव आहे. अहिल्याबाई होळकरांचा जो वारसा आहे, म्हणजे स्वतःचे पैसे लोकांच्यासाठी त्यांनी वापरले, रस्ते तयार करून दिले, घाट बांधून दिले, त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातल्या चोंडीला झालेला आहे. या सगळ्या गोष्टी एखाद्या मोठ्या कुटुंबासारख्या इथे रुजलेल्या आहेत आणि ही परंपरा आजही अहमदनगरने जपलेली आहे. आता तू पुणे मुंबईत असतोस, एवढं असून पण मी बघितलंय की या शहराबद्दल इथं राहणाऱ्यांचं जे प्रेम आहे ना ते काहीतरी वेगळंच. असं या शहरामध्ये काय की सतत सतत इथे यावं असं वाटतं? प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो, महागाई नाही, खर्च नाही आहे जास्त, रिजनेबल गोष्टी भेटतात आणि सिटी छोटी असल्यामुळं, छोटी म्हणजे जिल्हा सगळ्यात मोठा आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे, तशी सिटी छोटी आहे पुणेपेक्षा मुंबईपेक्षा, त्याच्यामुळं ज्या गोष्टी आहेत ना त्या लवकर लवकर भेटतात.
आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी भेटतात. त्याच्यामुळं परवडतं नगर. मग इतकं सुंदर आहे नगर, तर ह्या नगरकरांची एक नगरकर म्हणून काही खंत आहे? कुठल्या गोष्टीबद्दल असं वाईट वाटून जातं, अरे आपल्या शहरात हे नको घडायला, किंवा अनेक वर्ष झाली आपल्या शहरातल्या ह्या गोष्टी पुढेच सरकत नाहीत, असं कधीतरी वाटून गेलं अशा गोष्टी कोणत्या? शहराचा विकास आहे खूप वर्ष, आता 30 वर्ष एका फ्लायओव्हरला, आम्ही मजेत घेतलं ही गोष्ट वेगळी आहे, पण 30 वर्ष लागणे एका फ्लायओव्हरला ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जर बघशील नाही तर प्रत्येक घरामाग एक मूल पुण्यात शिकतं किंवा बाहेर नोकरीला आहे, मग इथल्या आई वडिलांनी काय करायचं? नगर एक म्हणजे लोक इथले म्हणताना म्हणतात चेष्टेमध्ये की नगर आता रिटायर झालेलं लोकांचं शहर आहे, पण ते आम्हाला ऐकताना कुठेतरी त्रास होतो की अरे फक्त इथं रिटायर झालेले लोकच राहतील, बाकीच्यांनी काय? मला असं कधी कधी वाटतो की या शहराचे रस्ते असं जर आपण पाहिलं तर एक माणसाला काय लागतं? तुम्ही पुण्यात, मी नगर किंवा कुणी वर्ल्डमध्ये कुठेही असलं, त्याला वाटतं बेसिक जी मूलभूत सुविधा आहे, रस्ते, पाणी, लाईट, हे 3 गोष्ट जर आम्हाला मिळाली तर माझं काम होऊन जातं. ह्याच्यापेक्षा पुढचं गार्डन, ह्याच्यापेक्षा पुढचं उड्डाण पूल, ह्याच्यापेक्षा पुढचं की आमची अपेक्षा फार लिमिटेड आहे. पण मला अशी एक खंत वाटते की लोकांना आहे ना ते स्वप्न नाही पाहिजे आपलं शहर मोठा करायची, ही मोठी खंत आहे. म्हणजे आज ऑपॉर्च्युनिटीज नगरमध्ये जास्त आहे, आज पुण्यात तुमच्याकडे सगळं आहे, आमच्याकडे नाही आहे तर क्रिएट करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे आमच्याकडे जर एक्स वाय झेड नसेल तर ते आणण्याची माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. पुण्यामध्ये एक्झाम्पल 10 मॅकडॉनल्ड्स आहे, 11 आला तरी फरक पडणार नाही, आमच्याकडे 1 आला तर त्याचं लोकांनी त्याचं साजरा केलं की मॅकडॉनल्ड. तर मला असं वाटतं की लोकांनी ती होप नाही सोडली पाहिजे की इथं काय होऊ शकत नाही. मला ती खंत आहे की लोकांना वाटतं इथं काय होऊ शकत नाही. माझं ऑपोजिट आहे की इथंच सगळं होऊ शकतं, कारण जिथं काही नसतं तिथंच बनवण्याचे तुम्हाला ऑप्शन असतं. नगरच्या आसपास मोठी शहरं झाली आहेत, पुणे झालं, आता छत्रपती संभाजीनगर झालं, पण त्याच्यामुळे कदाचित नगरकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे. नगरमध्ये डेव्हलपमेंट म्हणावी तेवढी नाही आहे. नगरमधले लोक आहेत, त्यांना टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये त्यांना जी मजा करायची असते ते पुण्यात जाऊन करतात, तर त्यांना इथे जर त्या संधी मिळाल्या, जॉब्स मिळाले, तर ते इथेच राहतील. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना इथं आला, पण त्या दृष्टीने विकास तसा नाही आहे. या गोष्टी थोड्याशा जर अजून बाहेर पोहोचल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या, जगापर्यंत पोहोचल्या, तर कदाचित मला वाटतं शहर अजूनच सुंदर होईल. आत्ता आहे सुंदरच आहे, याच्यापेक्षा जास्त सुंदर होईल. तर मुद्दा पुन्हा तिकडेच येतो की माइंडसेट बदलण्याची गरज आहे. आणि मी जसं नेहमी सांगतो की नगर हे बघण्याचं नाही, जगण्याचं शहर आहे. तर इथे जगायला या आणि इथे जगणाऱ्या माणसांना बघा, आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की इथे अपॉर्च्युनिटीज नाही आहेत त्यांनी बघा आणि हे शहर जगा, म्हणजे हे अजून समृद्ध होईल शहर.